नेरूळ ते उरण या बहुचर्चित रेल्वे मार्ग फेब्रुवारीत सुरू होणार आहे। या सर्व स्थानकांची कामे येत्या लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी पूर्ण होतील। तर तरघर आणि गव्हाण या दोन रखडलेल्या स्थानकांची कामेही पुढील 4 महिन्यात पूर्ण होतील। 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेत कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतलाय। सामूहिक कॉपीसह परीक्षेत गैरप्रकारांना चाप बसवण्यासाठी विद्यार्थ्यांची सरमिसळ पद्धतीने बैठक व्यवस्था केली जाणार आहे। मुंबई विद्यापीठात उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। उत्तरपत्रिकेच्या डुप्लिकेट कॉपीसाठी अर्ज करून महिना उलटला तरी विद्यार्थ्यांना त्या प्रति मिळू शकलेल्या नाहीत। याबाबत युवा सेनेने राज्यपालांकडे धाव घेतली आणि तातडीने निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे। मुंबई विद्यापीठात राहिलेली केटी सोडवून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे मागितले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। तशी लेखी तक्रार सुद्धा या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली आहे। पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही ठाकरे गट युवा सेनेने दिला। नववी आणि दहावीतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। केंद्र सरकारच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागातर्फे राष्ट्रीय शिष्यवृत्ती संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे। विद्यार्थ्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करून अर्ज सादर करता येतील। देशभरात सर्व महाविद्यालयात आता लाइफ स्किल्स अभ्यासक्रम सुरू होणार आहे। लीडरशिप, AI, मशीन लर्निंग सारखे विषय शिकवले जातील। तसंच नोकरीच्या मुलाखतीची तयारी ही या अभ्यासक्रमात समाविष्ट असेल। आतापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये अभ्यासक्रमाची पुस्तकं छापली आहेत। सह्याद्रीची उंची म्हणजे 24